दक्षिण सोलापूर तालुका स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या हस्ते मंद्रूप येथे उद्घाटन। शारीरिक तंदुरुस्ती राखून विद्यार्थ्यांनी निरोगी जीवन जगावे असे आवाहन मंद्रूपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी केलं। मंद्रूप येथे दक्षिण सोलापूर तालुका स्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन महात्मा फुले महाविद्यालयाने केले होते। यामध्ये 14, 17 व 19 वर्षीय वयोगटातील मुले व मुली यांच्या तायक्वांदो स्पर्धा झाल्या। याचे उद्घाटन मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले व संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण समन्वयक शिवानंद तोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनील टेळे, लोकसेवा हायस्कूलचे नागनाथ धनाळे, विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक बळीराम कांबळे, मलकारी कोरे, गणेश सोलापुरे, दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे, महिला प्रशिक्षिका रेशमा राठोड, प्रकाश पाटील, सोमनाथ चव्हाण, मुनीर शेख आदी यावेळी उपस्थित होते। प्रारंभी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले दिशी कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तदनंतर राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचा सोमनाथ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय पंच नेताजी पवार व महिला पंच मुस्कान शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला। तर या प्रसंगी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर रावत यांनी केलं तर आभार कोळे यांनी मानलं। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी।